मॅनिलिटी युनायटेड फेडरेशन सोलापूर जिल्हाध्यक्ष विजय अंबादास थोरात उर्फ कोरे. सर्वांना शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडात येते, शिवरात्रीचा उपवास पूजन व्रत व जागरण करण्याने मनुष्याचे मन पवित्र व शुद्ध होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते. वसंत पंचमी पासून होळीपर्यंत हे पर्व येतात व शिवरात्री म्हणजे रात्री जागरण. वसंत ऋतूत कप वाढल्याने भूक कमी लागणे आळस प्रमाद येतो, म्हणूनच म्हटले आहे वसंते भ्रमणम पथ्यम. श्री चरकाचार्य व श्री वाघभट्टाचार्य यांच्या मते या दिवसात उपवास करावा, कारण कपामुळे उत्पन्न होणाऱ्या व्याधी दीर्घकाळ राहतात व साठून राहिलेल्या दूषित कप टीबी दमा कॅन्सर यासारख्या गंभीर आजारांना निमंत्रण देतो. शरीरामध्ये मन हृदयाच्या आश्रयाने राहते, मनाच्या भावांचा सखोल परिणाम हृदयावर होतो. मानसिक तणाव, चिंता आणि अतिव्यग्रता हृदयरोगाच्या मुख्य कारणापैकी एक कारण आहे. चिंतारहित तणावरहित जीवनाचा अचूक उपाय आहे ईश्वर प्रणिधान, ईश्वर आराधना. श्रद्धापूर्वक केलेली प्रार्थना मानसिक शांती आणते, यामुळे हृदयाच्या नसामध्ये शिथिलता रिलॅक्सेशन येते आणि प्रार्थना करत करत मन स्थिर झाले की ध्यानाच्या तन्मयतेने हृदयाला खूप विश्रांती मिळते. प्राणवायूचे मुख्य स्थान आहे हृदय. वायूची अनियंत्रित गती हृदय घातास हार्ट अटॅक अवश्य कारणीभूत ठरते. शुभचिंतन व सत्कर्म, परहितासाठी केलेले कर्म यामुळे रक्तात एस्पिरिनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये अवरोध, ब्लॉकेज, कोरोनरी आर्टरी डायसेसिस होण्याची शक्यता राहत नाही. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे हृदय सद्य पदार्थ कार्डिक टॉनिक्स जसे की आंबा, डाळिंब, कागदी लिंबू, इड लिंबू, कोकम, आवळा व देशी बोरांचे सेवन रक्ताचे प्रसादन तसेच मन प्रफुल्लित करून हृदय सक्षम बनवते. गायीचे तूप, लोणी व दूध सेवनाने ओज वाढून हृदयाचे पोषण होते. आपल्या ऋषी मुनींनी दूरदृष्टीने म्हणून असे उत्सव साजरे करून आरोग्य कसे सांभाळायचे हे सांगितले. भगवान शंकराची बेलपत्राशिवाय पूजा अपूर्ण सांगितली जाते. बेलपत्राला सुद्धा औषधी गुणांचा खजाना म्हटले गेले आहे, जसे की पोटातील कीटाणू, शरीरातील वाढलेली उष्णता, श्वासाच्या रोगात, हृदय मजबूतीसाठी बेलपत्राच्या रसांचा उपयोग केला जातो. शिवरात्रीला उपवास केल्याने व प्रार्थना व जागरण केल्याने शारीरिक व आध्यात्मिक फायदे होतात. या दिवशी ओम नम शिवायचा जप करावा. चार प्रहराचे महत्व दिलेले आहे. शिवाय रात्री बम 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 हा बीजमंत्राचा 1.25 लाख जप केल्याने वायुविकार नाहीसा होतो. काल सर्प असेल तर घराच्या मुख्य द्वारावर बारीक फुटलेली हळदीचे स्वस्तिक बनवावे. शिवलिंगावर दूध चढवावे. खालील 5 मंत्र म्हणावेत. ओम हरये नमः, ओम महेश्वराय नमः, ओम शूलपानाय नमः, ओम पिनाकपानाय नमः, ओम पशुपतये नमः. किंवा शिवरात्रीला मानसिक पूजेचे खूप महत्व आहे, जसे की मनातल्या मनात भावना करावी व म्हणावे, ज्योती मात्र स्वरूपाय निर्मल ज्ञान चक्षुषे नम शिवाय शांताय ब्राह्मणे लिंग मूर्ते. ज्योती मात्र ज्ञान ज्योती अर्थात सच्चिदानंद साक्षी स्वरूप निर्मल ज्ञान चक्षु ज्यांचे नेत्र आहेत, जे लिंग स्वरूप ब्रह्म आहेत, त्या परम शांत कल्याणमय भगवान शिवाला नमस्कार आहे. ओम नम शिवाय.